नमस्कार, आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक पारंपरिक आणि ऑथेंटिक रेसिपी धपाटे. पण त्यात मी दही घालणार आहे, म्हणून त्याचं नाव आहे दही धपाटे. धपाट्यासाठी आपण घेतोय तीन प्रकारची पीठं. इथे आपण ज्वारीचं पीठ घेतलंय, साधारण 2 कप आहे. त्याच्यानंतर इकडे घेतलंय गव्हाचं पीठ, हे 1 कप आहे, आणि 1/2 कप चण्याचं पीठ आहे. आपण ज्वारीचं पीठ एका मोठ्या बाउलमध्ये घेऊया, गव्हाचं पीठ, अर्धा कप चण्याचं पीठ, एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, मीठ चवीप्रमाणे, 10 ते 12 पाकळ्या लसणाच्या ठेचून घेतलेल्या आहेत. तुम्ही मिक्सरला हाफ क्रश केलं तरी चालणार आहे. आपण इकडे कोथिंबीर घालतोय, तुम्हाला आवडेल तशी घ्यायची आहे. ओवा 1 टीस्पून, 1 टेबलस्पून पांढरे तीळ, 1 टेबलस्पून लाल मिरची पावडर, हळद 1/2 चमचा. आता आपण हे सगळं मिक्स करायचंय. आता आपण ह्याच्यात 1 वाटी दही घेतोय. दही घातल्यावर पुन्हा एकदा मिक्स करायचंय. आता आपल्याला ह्यात थोडं थोडं पाणी घालायचंय आणि मळून घ्यायचंय. अजून थोडं घालायचंय. आपल्याला हे थालीपीठाच्या पीठासारखा मळून घ्यायचंय, आणि थालीपीठाचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर आहे. आता आपण ह्याच्यामध्ये 1 टेबलस्पून ऑइल घालणार आहोत. पुन्हा व्यवस्थित मळून घ्यायचंय. आपलं हे पीठ मळून झालेलं आहे. आता आपण 5 मिनिटं वाट बघायची. 5 मिनिटं झालेली आहेत. आता आपण धपाटे थापून घेणार आहोत. त्याच्या अगोदर गॅस सुरू करूया. तव्यावर थोडस तेल घालूया. प्लॅस्टिकची पिशवी घ्यायची, त्याला थोडस पाणी लावायचंय. तुम्ही तेल लावलं तरीही चालणार आहे. आणि याचा छोटा गोळा घ्यायचाय. पाणी लावून हे धपाटे थापून घ्यायचे. तुम्ही छोटे केले तरी चालेल, मोठे केले तरी चालेल, तुम्हाला जसं आवडेल तसं, पण थोडेसे पातळ. आता हे काढून आपण तव्यावर घालायचे. अशा प्रकारे आपण सगळे धपाटे थापून घ्यायचेत आणि भाजूनही घ्यायचेत व्यवस्थित. आता हे दोन्ही साईडने छान करून घ्यायचे. हे दोन्ही साईडने झालेले आहेत. आता आपण काढून घेऊया. आपले दही धपाटे तयार. धपाटे तयार आहेत, पण ते खाण्यासाठी मी एका खास व्यक्तीला आज इकडे आमंत्रित केलेलं आहे, आणि त्या आपल्या रुचकर मेजवानीच्या फॅन आहेत. ये गौरी. हॅलो. हाय. काय म्हणते? कशी? हॅलो, नमस्कार. छान मजेत. मी मस्त मजेत. ही गौरी महाडिक खास US वरून आलेली आहे. गौरी, तुझा अनुभव सांग ना आम्हाला. हो, रुचकर मेजवानी माझ्यासाठी फार एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. माझ्याकडे अमेरिकेला जेव्हा पार्टीज होतात, सारख्या वेगळ्या वेगळ्या आम्हाला रेसिपीज करायच्या असतात. वी कॅनॉट रिपीट सेम रेसिपीज, म्हणून दरवेळेला मी रेसिपीज चेक करते, आणि इतक्या फॅन्टॅस्टिक असतात. मग ते बघितलं की असा इतकं छान रेसिपी तयार होते की आमच्या सगळ्या अमेरिकन फ्रेंड्सला, इंडियन फ्रेंड्सला, इवन पाकिस्तानी फ्रेंड्सला ते सगळं इतकं आवडतं आहे. ते मराठीमध्ये आहे, सो ते आमच्याकडनं इंग्लिशमध्ये ते रेसिपीज घेतात आणि व्हिडिओ बघतात जेव्हा त्यांना ॲक्च्युली प्रॅक्टिकल ते करायचं असतं. सो आय थिंक रुचकर मेजवानी इज अ फॅन्टॅस्टिक शो अँड एव्हरी वन शुड वॉच इट. हॅट्स ऑफ टू यू अँड थँक्यू सो मच. थँक्यू. खरंच ऐकून इतकं बरं वाटलं ना की आमच्या म्हणजे रुचकर मेजवानीची सगळ्या रेसिपीज तुम्हाला उपयोगाला येत आहेत, आणि खूप बरं वाटलं तू येऊन इथे मला सांगितलंस खास. आणि आज मी तुझ्यासाठी खास आपली पारंपरिक रेसिपी धपाटे बनवले, दही धपाटे. बघ, दह्या बरोबर खायचं असतं. हो.
चटणी सॉस काय चालतो पण दह्याबरोबर. वाव, इट्स फॅन्टॅस्टिक, टू गुड. आय विल डेफिनेटली ट्राय दिस. खूप छान, नक्कीच. सो फ्रेंड्स, मी तर रुचकर मेजवानीला सबस्क्राईब केलंच आहे, पण जर तुम्ही नसेल केलं तर तुम्ही नक्की करा. आय एम शुअर यू विल बी बेनिफिटेड.